नमस्कार रसिक श्रोत्यांनो मागील भागात आपण गोव्यात पायी फिरून आलो गोवा म्हणताच अनेकांना मासे बियर वाईन असे बरेच काही आठवत असते आणि बियरच्याय्ये या दोन शब्दांनी उडालेली भंबेरी कशी झाली ती आज आपण ऐकूया कदाचित तुम्ही गोव्याला गेलात आणि रस्त्याने पायी फिरलात तर तुम्हाला देखील असा अनुभव येऊ शकतो चला पुन्हा एकदा गोव्याच्या भूमीत तसेच तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागांचे नोटिफिकेशन मिळविण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बियर च्ये पंचवीस वर्षात केलेला प्रवास त्याविषयीचं वर्णन मी स्वैल भटकंतीची पंचवीशी या पुस्तकातून केले आहे त्यातलाचा विसावा भाग दोन हजार एकमधली घटना माझे पती गोव्याला राहत होते तर मी आणि मुले नाशिकला मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी मुलांना घेऊन माझ्या पतीबरोबर गोव्याला गेले होते मुले व मी पती माशायांबरोबर दररोज सकाळी कंपनीत जायचो मध्येच काही काम असले तर आम्हाला पणजीला किंवा मापसाला जावे लागायचे असेच एके दिवशी बँकेच्या कामासाठी आमच्या माशांना पणजीला जायचे होते त्या दिवशी कंपनीची गाडी बाहेरगावी गेली होती त्यामुळे माझ्या पतीला मोटरसायकलने पणजीला जाणे भाग होते मलाही मोटरसायकलने प्रवास करून गोवा पाहण्याची ऐतीच संधी मिळाली प्रत्येक वाहनाने प्रवास करण्यातली मजा वे नेहमीच वेगळी असते मग ती सायकल असो मोटरसायकल असो कार असो किंवा रेल्वे विमान बोट अथवा जहाज गोव्याला नेहमी कारने प्रवास केल्यामुळे मोटरसायकलने प्रवास करण्याची संधी गमावणे शक्यच नव्हते मुले कंपनीतच थांबलीत आणि आम्ही दोघे मोटरसायकलने पणजीला जाण्यासाठी निघालो रस्त्यात असतानाच मोबाईल वाजला म्हणून पतीने गाडी थांबून मोबाईल ऑन केला असता रेंजच्या अडचणीमुळे बोलण्या ऐकायला येत नव्हते कंपनीचा फोन असल्यामुळे कंपनीत काही अडचण आली का अशी शंका आली आणि फोन करणे आवश्यक आहे हे जाणून आम्ही आजूबाजूला कुठे एस टी डी बूथ शोधत शोधत जात असतानाच थोडे पुढे गेल्यावर आमच्या उजव्या बाजूलाच एक बूथ दिसताच गाडी थांबवली मी गाडीजवळच थांबले आणि आमचे महाशय रस्ता ओलांडून बूथकडे व गेले मी आजूबाजूचा निसर्ग न्याहाळण्यात दंग असतानाच आवाज आला मॅम बियर वाईन च आहे मी चांगलीच दचकली आणि वळून पाहते तर एक कृष म्हातारा समोरच्या झोपडीतून बाहेर येऊन विचारत होता त्याच्या त्या, त्या अनपेक्षित प्रश्नाने मला चांगलीच कोड्यात टाकले आता या बाबाला काय उत्तर द्यावे तेच मला कळेना अगदी भर उन्हातही थंड पियांऐवजी चहा पिणाऱ्या बाईला हा बाबा बियर वाईन चाहिये क्या म्हणून विचारतो तेव्हा हसावे की रडावे मी नाही चाहीये असे उत्तर दिल्यावर बाबा गप कुमान चोपडीत शिरला मला मात्र त्याच्या त्या प्रश्नाने चांगलेच पछाडले पती महाशय फोन करून येताच त्याला म्हटले तुम्हाला गाडी पार्क करायला दुसरी जागा नव्हती का त्यावर तो म्हणाला का काय झाले का मी नुकताच झालेला किस्सा सांगताच तो मोठमोठ्याने हसू लागला आणि वरुण म्हणतो कसा एवढंच ना मग त्यात काय घ्यायची होती हो का मला एक सांग त्या बाबाने मला बियर वाईन पाहिजे का असे विचारायचे कारणच काय यावर तो म्हणाला बाईसाहेब त्या बाबाचं काहीच चुकले नाही येथे येणारे नव्वद टक्के पर्यटक हे बियर वाईन आणि मासे खाण्यासाठीच येतात आणि त्यात पुरुषांबरोबर स्त्री आहे त्यामुळे त्या बाबाने तुला विचारले त्यात त्याची त्या काही चूक नाही चूक असेल तर येथे येणाऱ्या पर्यटकांची मला मात्र त्यानंतर जेव्हा जेव्हा गोव्याला गेले तेव्हा तेव्हा झोपडीजवळ उभे राहण्याची किंवा झोपडीजवळून जाण्याची भीतीच वाटू लागली निसर्गरम्य गोव्याची दुसरी काळी बाजूही पाहायला मिळाली जगात कुठेही जा व्यसन हे वाईटच असते हे ठाऊक असूनही माणसं त्याच्या आहारी का जातात या प्रश्नाने मन सैरभैर होत असते रसिक श्रोत्यांनो आजची गोव्याची सफर कशी वाटली ते कमेंट्स करून कळवा तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागांचे नोटिफिकेशन मिळविण्याकरिता बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मागील भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पाहावी पुढच्या भागात गोव्याच्या निसर्गात सफर करूया तोपर्यंत खूप हसा आणि निरोगी राहा घरीच सुरक्षित राहा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद